पनवेल तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार दिवसांगणिक आणखीनच वाढत चालला आहे. गुरुवारी तालुक्यामध्ये 211 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रामधील 157 तर ग्रामीण भागातील 54 रुग्णांचा समावेश आहे. तसेच चिंताजनक बाब म्हणजे आज 11 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तसेच एकूण 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीमधील पनवेलमध्ये 33, नवीन पनवेलमध्ये 16, खांदा कॉलनीत 9, कळंबोलीमध्ये 29, कामोटामध्ये 30, खारघरमध्ये 32, तळोजामध्ये 8, तसेच ग्रामीण भागातील नावामध्ये 9, सुकापूरमध्ये 8, करंजाड्यामध्ये 7, उलो येथे 6, विचुंब्यामध्ये 4, कुंडेवाड येथे 4, डेरुली येथे 3, उसरली खुर्द येथे 3, देवतमध्ये 2, पळसपे येथे 2, तर आदई, आकुर्ली, मानगर, मोहो, पारगाव, तरगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तर आज कोरोना विषाणूमुळे महापालिका क्षेत्रातील कामोटेमधील 5, नवीन पनवेल येथील 2, खांदा कॉलनीतील 2, तळोजामधील 1, तर ग्रामीण भागातील उलवे येथील 1 अशा एकूण 11 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आज महापालिका हद्दीमधील 287 तर ग्रामीण भागातील 42 मात केली असून आज घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये पनवेल 40, नवीन पनवेल 35, कळंबोलीतील 57, कामोठा 80, खारघर 62, तळोजा 16, तर ग्रामीण भागातील सुकापूर 8, उलवे 5, आदई 3, करंजाडे 3, आपटा 2, बेलवली 2, गवांड 2, उसरली 2, विचुंबे 2, तर आकुर्ली, बारापाडा, भोकरपाडा, चिंचपाडा, चिंचवली, देवत, नेरे, साई, सारसई, सावळे, सवणे, शिरडोन, वडघर येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान महापालिका हद्दीमधील आत्तापर्यंत 7051 रुग्ण बरे झाले असून 215 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर सध्या 1507 विद्यमान रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागातील आत्तापर्यंत 2177 रुग्ण बरे झाले असून 54 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ग्रामीण भागात 367 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.